बेकायदेशीरपणे उभारलेले सरळगाव व्यापारी संकुल निष्कर्षित करून यात झालेल्या 16.5 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यांवर कारवाईसाठी कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी आमरण उपोषण केलंय. सन 2013 सरळगाव ग्रामपंचायतीनं 84 गाळांचे व्यापारी संकुल उभारलंय. हे व्यापारी संकुल बेकायदेशीरपणे उभारल्याचा आणि यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उपोषणकर्ते गायकवाड यांनी तत्कालीन सरपंच, सदस्य आणि ग्रामसेविका यांच्या विरोधात तक्रारी केल्या. या संकुलांच्या इमारतीस कोकण आयुक्तांनी स्थगिती देऊन ही इमारत निष्कर्षित करण्याचे आदेश दिले असतानाही यात दुकाने सुरू आहेत. या प्रकरणात 16,56,696 रुपयांचा अपहार झाल्याबाबत तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेविका यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मी कॉम्रेड रमेश गायकवाड, मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेत काम करतो. 2013 आम्ही ही आमची लढाई सुरू आहे. सुरुवातीला आम्ही त्यांनी जे सरळगाव ग्रामपंचायतीने जे काम सुरू केलं त्या कामाला आम्ही आक्षेप घेतला की हे बेकायदेशीर काम तुम्ही करू नये. तिथपासून आमची तक्रार चालू आहे. सरळगाव ग्रामपंचायत बेकायदेशीर ग्रामपंचायत संकुल जे उभं केलं त्यावर आम्ही प्रशासनातली संपूर्ण जी यंत्रणा आहे त्या संपूर्ण यंत्रणेकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत. तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगानं संबंधित यंत्रणेने वारंवार याच्याकडे चौकशी लावली, चौकशा केल्यात आणि त्यानंतर सकारात्मक असे पाहिजे तसे काही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आम्ही कोकण आयुक्ताकडे एक उपोषण लावलं होतं. त्या उपोषणाच्या अनुषंगानं कोकण आयुक्ताने यांना पत्र पाठवलं का संबंधित तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये जे काही तथ्य त्याची चौकशी करावी असे त्या चौकशीवरून 2 जून 2016 तत्कालीन ग्रामसेविका अश्विनी यशोधर यांच्यावर मुरबाडमध्ये गुन्हा दाखल झाला. 16,56,594 रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन अजूनही त्यांच्या कुठल्या प्रकारची कारवाई नाही आणि हे बेकायदेशीर संकुले निष्कर्षित करावं अशी आमची मागणी होती. विशाल चंदनी, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुरबाड.